महानगर पालिकेने कंट्रोल डायबिटीज अँड हायपरटेन्शन ऍक्ट नाव हा कार्यक्रम 2011 मध्ये सुरू केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबईमध्ये जागतिक मधुमेह दिन साजरा करण्याचे प्रयोजन आहे. या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने स्वास्थ्यमेहे स्वाद या मोहिमेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना आरोग्यदायी जीवनशैली बाळगण्याचे आवाहन करत आहे. आणि त्या आवाहनामध्ये काय काय आहे तर ते मी तुम्हाला आता सांगू इच्छिते. एक म्हणजे पौष्टिक आहार असावा लक्षात करा सकस न्यारीने दिवसाची सुरुवात. आरोग्य संपन्न जीवनाची हमी लिफ्टचा वापर करूया कमी. दिवसातून एकदा तरी जिन्याचा वापर करा. साखर तेल व मिठाचा कमी प्रयोग होईल. दीर्घायुष्यास उपयोग. आळस टाळा. व्यायामाचा नियम पाळा. स्वादिष्ट परंतु सकस आहार घ्या. आरोग्यदायी भोजनाचा आनंद घ्या. निवड परिपूर्ण व सकस आहाराचीच. दररोज नित्याने चाला. विसरू नका आजच आपली ब्लड शुगर तपासा. ते संदेश वर्तमानपत्रामध्ये वृत्तपत्रिकेद्वारे आणि इतर माध्यमाद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. आणि मला वाटतं त्याचं चांगलं माध्यम हे मला टास्क तुमच्याद्वारे आपण ते सिद्ध करून दिलेलं आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. आज मला इकडे आजचा जो आपला कार्यक्रम आहे तर तिन्ही मेडिकल कॉलेज आणि डेंटल कॉलेज यांच्यातर्फे आपण वॉकेथॉन घेतलं होतं. सगळ्यांची शुभप्रभात झाली पण ही एक दिवसाची शुभप्रभात नको. आपल्याला सगळ्यांना कायम हे ठेवायला पाहिजे, कंटिन्यू करायला पाहिजे. माझ्या इकडे समोर जे सगळे यंग जनरेशन दिसते तर अवेअरनेस नुसता उपयोगाचा नाही तर हे आपल्याला बिहेवियरल चेंजमध्ये आणायला पाहिजे. मगाशीच मेयर मॅडमनी सांगितलं, इव्हन आत्ताला जे आपण फूड गाईड रिलीज केलेलं आहे ही आपल्याला कॉपीज पण मिळतील किंवा त्याची माहिती, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपीज आहेत. त्याच्यामध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे की आपण जे खातो ते आपण एन्जॉय केलं पाहिजे. जर का आपण टी व्ही बघत खाणार असेल तर टी व्ही बघण्याकडे जास्ती लक्ष, तर ते आपण अवॉइड करू शकतो. जेवताना आपण जेवणाकडेच लक्ष दिलं, काय जेवतोय काय खातोय तर हे आपण चूज केलं आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचे कंटेंट दिवसाभराच्या याच्यामध्ये बरोबर असेल 25%, व्हेजिटेबल डाएट किंवा फ्रूट हे 50%, आणि जर का सिरियल्स आहे कार्बोहायड्रेट हे 25%, हे जर का आपण लिमिट केलं आपलं ॲटोमॅटिक डाएट होऊन जाणार आहे. आणि बरोबर आपल्याला एक्झरसाइज, पण हे नुसते ॲडवाईस नाही आहे, ॲडवाईसच्या बरोबर आपल्याला हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे. मिठाई खाने से कभी डायबिटीज होती नहीं है. ये रॉन्ग कंसेप्ट है लोगों में कि मिठाई खाने से डायबिटीज होती है. एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर साहब तो मेरे ख्याल से नायर से चलते हुए यहाँ आए, उनके साथ काफी लोग आए, तो मुझे ऐसा कहा गया कि वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. प्रिवेंशन इज बेटर देन क्योर. देयरफॉर वन ऑफ द important aspects of prevention is healthy eating. This booklet that has been released today by the Honorable Mayor, your family guide to healthy eating and living, it's a very important booklet, very useful. I endorse the suggestion made by my previous speaker. It should be distributed very widely in all the hospitals, also the schools. It has friends the potential to serve as a guide for even barefoot nutritionists. Today there's a scarcity of nutritionists and a good nutritionist comes very expensive. The poor people cannot afford to go to a nutritionist. This guide can help a lot of people to be trained as barefoot nutritionists. Now, Gandhiji used to say that we become what we eat. And it's not just eating. Holistic health is a combination of ahar, vihar, vichar and achar. Now coming to vihar, this morning we had a walkathon and I was so happy, friends, that today's walkathon from Nair Hospital to KEM, a distance of 5 kilometers, this walkathon was led by none other than our additional municipal commissioner, Sanjay Deshmukh. You know, he sets an example. When leaders in bureaucracy, in administration, take the lead and motivate the people,
by walking the talk. Diabetes is all about walking the talk. When leaders set the example, the people follow. India made 7% of population is affected by diabetes. 60% जर 1.2 बिलियन पॉप्युलेशन 60% खूप मोठा होतो. 6.2 7% ओके. आणि 1 मिलियन पीपल डाय बिकॉज द कॉज इज डायबिटीज लिडिंग टू सो मेनी कॉम्प्लिकेशन्स. आणि हे कुठेही जगात एवढे डायबेटिक नाही तेवढे इंडियामध्ये का? कारण की इट इज ॲज मेनी पीपल टॉक्ड अबाउट शुगर बट कुठल्या वयात काय खायचं आणि ते पचतं का आणि ते बर्न होतो का सवाल असतो. तर आपण एक नॉनस्टॉप काहीतरी खाणं आणि त्याच्यावर बिकॉज आपल्याला भूक लागते डायबिटिक्सना खूपच भूक लागते. आत्ता जेणेकरी भूक लागते त्यांना तरी फटीग होतो आणि तरी एक्सेसिव्ह सलायवेशन होतो. असे अनेक इनिशियली त्यांना सिम्टम्स पण असतात. आय एम नॉट ऑफ अ प्री डायबिटिक डायबिटिक. आणि ह्याच्यामध्ये डायबिटिक रेटिनोपथी इज ऑन एन इन्क्रीज. दिस इज अ व्हेरी व्हेरी अलार्मिंग सिग्नल. Because diabetic retinopathy will lead to blindness and that will cause a lot of problems. I'm not talking about peripheral neuropathy and all, but you know the retinopathy, the eye problem, what it causes is the maximum. Ani tela mi ka physiology madhe jaasta jat nahi, but exercise niyamit pane khana health giver swatas karat nahi tyacha sathi aaj walkathon hota ki aplyala aathvan karayla की आपण आपलं कसं स्वास्थ्य चांगलं राहणार ठेवणार. आणि आपण आपल्या चांगलं स्वास्थ्य, हेल्थ इज वेल्थ, ओनली वेन यू आर हेल्दी यू विल बी एबल टू गिव्ह हेल्थ टू अदर्स. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर इज द मेसेज. आपण टेक्नॉलॉजीवर जातो आज, तर लेट अस थिंक अबाउट इट. टेक्नॉलॉजी कॅन बी यूज टू प्रॉपगेट अँड SMS. कालच एम मित्राचा पण प्रोग्राम होता जे मदर्सना आपण त्याच्या थ्रू पाठवतो रिमाइंडर रिगार्डिंग द टेकिंग ऑफ मेडिसिन्स अँड ऑल. पण आपण टेक्नॉलॉजीला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरला वापरूया. अँड द ओनली स्लोगन टुडे इज प्रिव्हेंट डिझीजेस अँड हेल्थ फॉर हेल्थ केअर गिव्हर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. विनोदाचा भाग सोडला तरी मला असं समजलेलं आहे म्हणा किंवा सांगण्यात आलेलं आहे, मी विचारत होतो की हे पुस्तक इथं आपण एवढं इन्फॉर्मेटिव्ह दिलेलं आहे तर आपल्या डॉक्टर्सपैकी किती लोक त्याचं पालन करतात? तर मला असं सांगण्यात आलं की बऱ्याच डॉक्टर्स आर नॉट व्हेरी गुड पेशंट्स. आणि तुमच्या स्वतःची लाईफस्टाईल एवढी अनसर्टन असते, पेशंटला हे कर ते करू नको हे सांगण्यामध्ये स्वतः काय करायचं आणि काय करायचं नाही याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. तर म्हणून मला असं वाटतं की एवढं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला आधीच माहिती आहेत डॉक्टर असल्यामुळे, तर त्याची सुरुवात मला असं वाटतं आपण स्वतःपासून करावी. आणि इतर अनेक कारणामुळे तुमच्या जनता संपर्कामध्ये येत असते त्यांना सल्ला देत असताना देखील तुम्हाला सांगता येईल का मी स्वानुभवावरून हे सांगत आहे म्हणून. एक गोष्ट मात्र आहे की आपण प्रिव्हेंटिव्हपेक्षा क्युरेटिव्हमध्ये जास्तीच आपला खर्च होत चाललेला आहे आणि प्रिव्हेंटिव्हकडे जर आपण जास्त लक्ष दिलं तर कदाचित क्युरेटिव्ह प्रोसेसमध्ये आपल्याला थोडीफार तरी ज्याला आपण काय म्हणू ॲट ईज तुम्ही करू शकाल. परंतु तसं दुर्दैवाने होताना दिसत नाही. परंतु स्वच्छतेशी निगडीत कार्यक्रम जर आपण हाती घेतले तर मला असं वाटतं की तुमच्याकडे होणारी ओपिनी काही प्रमाणामध्ये नक्की कमी होऊ शकेल आणि इतर आजारांवर तुम्हाला जास्त वेळ देता येऊ शकेल.